बायको, बोला तू एवढ्या दिवस बिग बॉस बघतेस, हाँ तर तू उद्या फॅनर आहे, हो हाय तर कोण जिंकला असं वाटेल सुरज चव्हाण, का? हा कारण की तू छान आहे, खेळतोय छान, नाही त्याचं वागणं छान आहे, बोलणं छान आहे, सगळ्यांची मनं राखतो, गेम म्हणून खेळतो चांगलं, माहिती माइंड गेम विजय सामान्य घरातला मुलगा आहे तो त्याला माइंड गेम कळत नाही, जसे हे लोक माइंड गेम खेळतात नाही तसं त्याला खेळता येत नाही, त्याचं मन वाटत साफ आहे. हाँ वाटत असं तो उर्मटपणाने कोणाशी बोलत नाही, खूप छान खेळतो तो, सगळ्यांचा आदर करतो, त्याच्यावरूनच कळतं ना. तर माझ्या बायकोला वाटतंय सुरज चव्हाण जिंकावा असेल, हो वाटतं, तर तुम्हाला मनापासून काय वाटतं. वाटतंय ते कमेंट मध्ये नक्की सांगा. 7 ऑक्टोबर मध्ये फायनल आहे, ते नक्की हो बघा. आणि एक त्याच्यावरती एक गाजर घेऊन दाखव सुरज चव्हाणचं. छापू सुखू खोलीगत धोका. लोका हा ब्रँड इज ब्रँड, ब्रँड इज ब्रँड. आणि सुरज चव्हाण. नाही असं काय पुढे, हा मी तुझा बाजीराव, नाही मी ती तू मी माझं तुझा बाजीराव, हा तू माझी मस्तान. मस्ताना, हा प्रेमत गोकाचे रस तुम्हाला, हा कोलिकट मस्ताना. गाला आणि लय काय, भारी बोलतो, आणि कोणत्या, वरून असं गेलाय विमान. नाही क्रिकेट बॉल काय हा ते येत नाही आम्हाला, ते सुरज चव्हाणलाच क्रिकेटचा बॉल टाकतो का, जमत. नाही येत आणि हेलिकॉप्टर शॉट मध्ये सुद्धा आपल्याला येत नाही. नाही येत त्याच्या पण छान. चव्हाणला तुम्ही नक्की वोट द्या, हा जिंकून द्या, नाही जिंकून आणि द्या. आम्हाला पण जिंकून द्या. आमचा व्हिडिओ 1 M जाऊ दे, आम्हाला सुरज चव्हाण खूप बघा आवडतो. कोण जिंकते ते.